गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सूत्रसंचालन ही एक वेगळीच कला आहे. उत्स्फूर्तता हाच सूत्रनिवेदकाचा आत्मा आहे असे उद्गार केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. गोव्याच्या नामवंत सूत्रनिवेदिका डॉक्टर रूपाचारी यांच्या सूत्रनिवेदनाची सूत्र एक अनुभव या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सूत्रसंचालन क्षेत्रात गोव्यात आपला एक वेगळा ठसा उमटवलेल्या डॉक्टर रूपाचारी यांच्या सूत्रनिवेदनाची सूत्र एक अनुभव या संजना प्रकाशनाच्या कोकणी पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झालं. या पुस्तकाचा फायदा नवोदितांना निश्चितच होईल असा विश्वास नाईक यांनी बोलून दाखवला. डॉक्टर रूपाचारी यांनी दिल्ली तसंच इंडोनेशियासह अनेक ठिकाणी गोव्याचं प्रतिनिधित्व केलंय. राज्यातील अनेक राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही त्यांनी केलंय. विशेष म्हणजे गोव्याच्या कोकणीचा एक अनोखा अंदाज आणि गोडवा हा त्यांच्या सूत्रसंचालनातून प्रतीत होतो. कोकणी ही किती रसाळ आणि गोड भाषा याचा अनुभव त्यातून पावलोपावली अनुभवायला मिळतो. डॉक्टर रूपाचारी यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घडवून आणण्यात आला. या कार्यक्रमाला गोविंद भगत, प्राचार्य डॉक्टर मनोज कामत, अनंत अग्नी, डॉक्टर पूर्णानंद चारी, संगीता अभ्यंकर, पंकज नमशीकर, दीपा नाईक, सुशांत नाईक यांचीही हजेरी होती. आज 50 वर्षा झाली, मगाच प्रभूंना 50 वर्षाचा केन्ना आणि आज आवश्यक आहे करायला येत नाही. पुढे किती असे एक विचार येतात. पुढे निवळपणान आईच्या आजूचं जाहीर करपाक खोस दिसता. घडये आज कोकणीतलं पुस्तक आहे ना आणि एका महिन्यात दोन महिन्यात मराठीतली आवृत्ती येतली आणि सूत्रसंचालन की तत्व हिंदीतल्यान जवळजवळ बरोवन जाल्लें आसा. ताजे शासकीय पावंड्या वयल्यान ताजे प्रकाशन जातलें. ही तीन पुस्तकां आसा. खरें म्हणल्यार हें म्हजें पयलें पुस्तक न्ही, म्हजें पयलें पुस्तक साहित्य अकादमी अणकारीत केल्या अजो ह्या कादंबरीचें पुस्तक रुपान आयिल्लें आसा. ल्हान पिरायेचेर मायकार उलोवपाची रूच लायली आनी म्हज्यांतल्या आत्मविश्वासाक वाड जर लायली जाल्यार ती म्हज्या आईन. तब्येतीच्या हाका लागून ती आज हांगा येवपाक पावना. सुमन धारवाडकर हांकां हांव म्हणजे सुमन धारवाडकर नांवा खातीर घेतां. तिका हांव आदरान नमस्कार करतां. श्री सुरेंद्र धारवाडकर म्हजे बाबा, तांचो आशिर्वाद म्हज्या कार्याक आसा, तोखणाय आसाच. कार्यावळीक लागून घरचे कितलेशेच आटाप, घर म्हळें की संवसार आसता, पूण कितलेशेच आटाप म्हजेर दवरिनासतना तूं चला आमच्या घरच्या कार्याक सुद्दां मागीर आमी सांबाळून घेता. म्हज्यो जावो वयनी आनी भाभी हांकांय बीन तितलेंच आज ह्या पुस्तकाचो मान वता. आमच्या समोर जे काही एग्जाम्पल आहात ती आसात आणि काम कितलें म्हणजे म्हाका दिसता आज हे जर आम्ही पळोवंक गेलं म्हणजे सूत्रसंचालनाक खंयचो फाटी ना त्यामुळे ज्या पद्दतीन रुपाताई जें काम आसा त्या फाटल्या 25 वर्सां जें आमी पळयलां अशें जे खंयच्या जे नामांकीत ज्यो संस्था आसा, नामांकीत जे कार्यक्रम जाले ते सगळे कार्यक्रमांत ताचो भाग आसा. म्हणजे थोडे हांगा ताणीच फाटल्यान बरयल्ले आसा ज्यो सुद्दां आमकां कांय खबर नाशिल्ल्यो. आमी आयले कार्यक्रम जालो, सूत्रसंचालन आयकलें, वा बरें जालें, हे गोश्टी इतल्योच आशिल्ल्यो. परंतु ताणें जे ज्या हातून ज्या कलेन जें कितें आपल्या सगळें जें कितें हें वतलां, श्रम वतल्यात तें खरोखरच ताजें जीज आज आमकां गोंयान आमी सारकी ठोकपणी सांगूंक शकतात. दिल्लीचो अनुभव ते सांगताले तो सुद्दां कार्यक्रम इतको सुंदर ताणें करून दाखयलो, रंगयलो. खूब आनंदाची गोश्ट. आनी आमचे जेन्ना गोंयचो कोणी येता तेन्ना जेन्ना गोंय भायर नांव जाता तेन्ना खंय तरी उर आनंदान भरून येता. गोंयांतूच न्हय परंतु भायल्या राज्यांनी सुद्दां आज रुपान काही आमंत्रणां आसतात, थंय वचून ताचे कार्यक्रम बरे जातात आनी केन्ना आमकां कळना आमकांय खंय तरी खुबशे बरें दिसता. सूत्रसंचालकाच्या ह्या सगळ्या हातूंतल्यान हे एक रूप, परंतु लेखक आनी नाट्य कलाकार सगळे तरेचे जे काही हे आसात ते रुपाताई रुपान आमकां एकच मनशान पळोवंक मेळटा. हे खूब आनंदाची गोश्ट आसा. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.